काल शिंदे गटाची शिवसेनेची पहिली यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये भंडारा विधानसभामध्ये नरेंद्र भोंडेकर यांच्या यांना उमेदवारी मिळालेली आहे आपल्यासोबत स्वतः नरेंद्र भोंडेकर जी आहेत भाऊ सर्वप्रथम तुमच्या न्यूज एटीन लोकमतमध्ये अभिनंदन की तुम्हाला भंडारा विधानसभा क्षेत्राची तुम्हाला विधानसभेची तिकीट जाहीर झालेली आहे काय सांगाल नाही नाही धन्यवाद आपला आणि मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबांचा पण खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास दर्शवला ह्या भंडार विधानसभेबद्दल मी भंडारा विधानसभेत शंभर टक्के त्यांना द्विजड देणार आणि इतकं माझ्याच भंडारा विधानसभाच नाही तर जिल्ह्यातील तीनही सीट जे आहेत ते तीनही सीट महायुतीचे कसे निवडून आणता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार मी पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबचा मी मनापासून आभार व्यक्त करतो काय सांगाल म्हणजे तुमची कशा पद्धतीने स्ट्रॅटर्जी राहणार या निवडणुकीमध्ये आमचा विकासाचाच एजेंडा राहणार आहे विरोधक कितीही अपप्रचार केला काही केलं तरी त्याचा काही फरक नाही लोक आता समजदार आहेत लोकांना एखाद्या वेळेस फसवता येते वारंवार फसवता येत नाही ह्या सरकारने खूप चांगले कामं केले आहेत खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत आणि मी सगळे मोठे मोठे प्रकल्प आपण आणलेले आहेत ज्यांच्यामुळे भंडारा जिल्ह्याचा एक वेगळी ओळख निर्माण हो होणार आहे जो आजपर्यंत ओळख झाली नव्हती अशी ओळख आम्ही भंडारा जिल्ह्याच्या नेणार आणि म्हणून ह्या विकास कामाच्या भरोस्यावरती तिने सीट निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत विकास कामांना पुढे घेऊन या मैदानामध्ये उतरणार असं वक्तव्य भोंडेकर यांनी केलेले आहे निहालबुरे न्यूज एटीन लोकमत भंडारा